हॅलो फ्रेंड्स, कसे आहेत सगळे? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर आज आपण बघणार आहोत आपल्या ब्लॉगला जो गोट आहे तो कसा करायचा, तर ते आज आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। तर चला मग लगेच आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मी इथं आता घेतलेल्या आहेत क्रॉस पट्ट्या। ह्या ज्या क्रॉस पट्ट्या आहेत त्या आपल्याला गळ्यासाठी उपयोगाला येणार आहेत। अशा प्रकारे आपल्याला क्रॉस पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि ह्या ज्या क्रॉस पट्ट्या आहेत त्या आपल्याला आता जोडून घ्यायच्या आहेत। आपल्याला गळ्यासाठी जेवढ्या पट्ट्या लागणार आहेत किंवा गळ्यासाठी जेवढी पट्टी लागेल तेवढी काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे एकावर एक ठेवायच्या आहेत अशा पट्ट्या आणि नंतर ह्या जोडून घ्यायच्या आहेत। आणि लक्षात ठेवा, गळ्याला पाइपिंग करताना आपल्याला ज्या पट्ट्या आहेत त्या क्रॉसच काढाव्या लागतात। सरळ काढल्यानंतर गळ्याला व्यवस्थित बसत नाहीत त्या। तर अशा प्रकारे आपल्याला इथे ह्या अशा पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत। तर हे बघा, अशीच आपल्याला पूर्ण पट्टी तयार करायची आहे। तर एक मी इथं जोडून घेतली आहे, आपण आता दुसऱ्या जोडूयात। तर अशा प्रकारे मी इथं एक मोठी पट्टी तयार करून घेतलेली आहे आणि इथं पण आता आपल्याला पाविंच आतल्या बाजूला फोल्ड करायचं आहे, पाविंच किंवा अर्धा इंच पूर्ण पट्टीला, आणि त्याच्यावर शिलाई करायची आहे। ही जी पट्टी आहे ती आपल्याला गळ्याला लागणार आहे। तर अशा प्रकारे आपण फोल्ड करून आतल्या बाजूला स्टिच करून घेतलेलं आहे। आता हे घेतलं आपण ब्लाऊजचा बॅक साईडचा पार्ट आणि ही जी पट्टी तयार केलेली आहे त्याच्यावर आपल्याला आता जो गळा आहे त्याच्यावर अशा प्रकारे ठेवायची आहे आणि अर्धा इंच सोडून आपल्याला पूर्ण गळ्याला ही पट्टी जोडून घ्यायची आहे अशा प्रकारे। तर हे बघा, आणि ह्याच्यामध्ये स्टिच करताना तुम्हाला लक्ष द्यायचंय की खालचा जो गळ्याचा पार्ट आहे, जो खालचा बॅक साईडचा पार्ट आहे तो आणि वरची जी पट्टी आहे ते बरोबर शिलाईमध्ये आलं पाहिजे। अशा प्रकारे आपल्याला इथं शिलाई करायची आहे। तर हे बघा, अशा प्रकारे मी इथं पट्टी जोडून घेत आहे पूर्ण गळ्याला। पूर्ण पट्टी जी आहे ती आपली जोडून झालेली आहे आणि हे बघा, हे आताच आतल्या बाजूला फोल्ड होत आहे। तर ह्या पट्टीला आता आपल्याला सगळ्या बाजूनी म्हणजे गळ्याच्या आतल्या बाजूला 5-6 ठिकाणी छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत। तर इथं मी आता कट्स देत आहे। कट्स देण्याचे दोन फायदे आहेत। एक, जो की गळा आहे तो आतल्या बाजूलाच होतो, आतल्या बाजूलाच फोल्ड होतो, आणि दुसरा जो आहे तो म्हणजे मेन म्हणजे तो प्रॉब्लेम आहे की गळा काही वेळेस काय होतो की पलटी पडतो किंवा उलटा होतो, तर तो प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपल्याला आतल्या बाजूला छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत। तर आता आपल्याला ही जी पट्टी आहे ती आतल्या बाजूला फोल्ड करायची आहे आणि हा जो अर्धा इंच आपण सोडून जे स्टिच केलं आहे ते आपण जेव्हा ही पट्टी आतल्या बाजूला फोल्ड करताल, हे बघा, ही जी पट्टी आहे ती जेव्हा आपण आतल्या बाजूला फोल्ड करताल तेव्हा ते अर्धा इंच जे कापड आहे ते आपल्याला त्याच्या आतमध्ये घ्यायचं आहे। जर त्याच्या साईडला सोडायचं नाही, ते पट्टीच्या आतमध्ये घालूनच आपल्याला त्याच्यावर स्टिच करायचं आहे। त्याच्यामुळेच आपला जो गोट आहे तो एकदम परफेक्ट येणार आहे। तर अशा प्रकारे आपल्याला इथं फोल्ड करायचं आहे। हे बघा केवढं व्यवस्थित आताच दिसत आहे, स्टिच केल्याच्या नंतर आणखीन व्यवस्थित छान दिसेल। तर अशा प्रकारे आपल्याला इथं ही जी पट्टी आहे त्याचा आपल्याला गोट तयार करून घ्यायचा आहे पूर्ण गळ्याला। तर चला आपण आता स्टिच करूयात। अशा प्रकारे आपल्याला जे अर्धा इंच आहे ते असं आतमध्ये घालायचं आहे आणि असा गोट तयार करायचा आहे। जर तुम्ही अशा प्रकारे गोट केला तर तुमचा जो ब्लाऊजचा गळा आहे तो कधीच उलटा पडणार नाही आणि गळ्याचा शेप पण एकदम व्यवस्थित दिसतो, एकदम परफेक्टली गळ्याचा शेप पण बसतो। तर अशा प्रकारे आपली पूर्ण गळ्याला जो गोट आहे तो देऊन झालेला आहे। तर तुम्ही आता बघू शकता की आपला जो गोट आहे तो केवढा व्यवस्थित आलेला आहे सगळ्या बाजूनी, कुठेही कमी जास्त झालेला नाहीये। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला गळ्याला गोट द्यायचा आहे। कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा फ्रेंड्समध्ये फॅमिलीमध्ये आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आमच्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मिळून जाईल। तर चला मग मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।